हाऊसवाईफ नव्हे होममेकर. कथा संकल्पना भूषणवाणी. लेखन मोहिनी मेढेकर. कथा पिगी बँक क्रांती. चला आता दोघंही झोपायला. काय वाचणार आहात आज तुम्ही? आनंदी पुस्तकांच्या रॅकजवळ उभी राहून दोन्ही मुलांशी बोलत होती. रात्री झोपताना सर्वांनी वाचन करायचं, फार नाही तर अगदी दोन तीन पानं, पण तेवढी पानं वाचायचीच हा त्यांच्या घराचा नियम होता. आनंदी आणि अमित दोघांनी ही सवय मुलांना लावली होती. मुलं अगदी लहान असताना ते दोघं मुलांना गोष्टी वाचून दाखवायचे. मग हळूहळू मुलं शाळेत जायला लागली तेव्हा मुलं त्यांचं त्यांचं वाचायला शिकू लागली. केवळ मराठीच नाही तर हिंदी आणि इंग्रजीतली पुस्तकं त्यांच्या वाचनात येऊ लागली. त्या दिवशी तर गंमतच झाली. लायब्ररीमधून आनंदी नेहमीच पुस्तकं घेऊन यायची. मुलांची शाळेतली आणि बाहेरची एक अशा दोन लायब्ररी होत्या. मुलांनी नेमकी कोणती पुस्तकं घेतली म्हणून ती उत्सुकतेने चाळायला लागली तर त्यात तिला एका पुस्तकात अर्थसाक्षरतेविषयीची गोष्ट दिसली. तिनं उभ्या उभ्याच अख्खी गोष्ट वाचून काढली. तिला ती कल्पनाच खूप आवडली. मुलांना शाळेतल्या प्राथमिक शिक्षणाबरोबरच जर अर्थसाक्षरतेचे धडे दिले तर त्यांना मोठेपणी त्याची मदत होऊ शकते असं त्या गोष्टीत उदाहरणांसह पटवून देण्यात आलं होतं. तिला ते मनोमन पटलं. आपल्या मुलांना लहानपणापासून अर्थसाक्षरतेचे धडे द्यायला हवेत हे तिनं मनाशी पक्क ठरवलं आणि त्यासाठी काय काय करायला हवं याचा विचारसुद्धा केला. रात्री झोपण्यापूर्वी मुलं पुस्तकं घेण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेली तर त्यांना तिथे दोन गिफ्ट्स दिसली. ध्यानी मनी नसताना मिळालेल्या गिफ्ट्सनी मुलं खूप खुश झाली. इतक्यात तर कुणाचा वाढदिवसही नव्हता आणि त्यांना गिफ्ट मिळावं असं त्यांनी काही केलंही नव्हतं. मग आत्ता गिफ्ट्स कशासाठी असा प्रश्न त्यांना पडला. त्यात नक्की काय आहे हे बघण्याची दोघांना खूप उत्सुकता होती. मुलांना कधी एकदा गिफ्ट उघडतोय असं होऊन गेलं. रिया रोहित यामध्ये एक गंमत तुमच्या दोघांसाठी आहे, पण हे फक्त गिफ्ट नाही आहे बरं का. आई काय सांगतेय यापेक्षाही गिफ्ट नेमकं काय आहे हे पाहण्याची त्यांना उत्सुकता होती. मुलांनी गिफ्ट्स उघडताच त्यांना कळलं की त्यात रियासाठी गुलाबी रंगाची आणि रोहितसाठी निळ्या रंगाची पिगी बँक होती. आईनं दिलेलं गिफ्ट तर मुलांना आवडलं, पण त्याचं करायचं काय हे मुलांना सुचेना. या पिगी बँकेत कोणते पैसे ठेवावेत हे त्यांना कळेना. मग त्यांनी शक्कल लढवत लगेच आपल्या खेळण्यातल्या नोटा प्लॅस्टिकची नाणी भरायला सुरुवात केली. ऐका जरा, थांबा, अशी घाई करू नका, आनंदी त्यांना समजावणीच्या सुरात म्हणाली. या पिगी बँक तुम्हाला लहानपणापासून बचतीची सवय लागावी म्हणून दिल्या आहेत. तुम्ही महिन्याचा पॉकेट मनी, तुम्हाला खाऊऐवजी मिळालेले पैसे यात साठवू शकता. केवळ हेच नाही तर आपल्या सोसायटीत आपण गौरी गणपती नवरात्र दिवाळीत जे स्टॉल लावतो ना त्यातून तुम्ही मला जी मदत करताना त्याचा मोबदलाही मी तुम्हाला द्यायला लागेन. ते पैसेही तुम्ही यात साठवू शकता. कळलं का? आई काय सांगतेय हे मुलं मन लावून ऐकत होती. एरवी मुलांना जो पॉकेट मनी दिला जायचा त्याचा कधी हिशेबच नसायचा. या निमित्तानं मुलांना बचतीबरोबरच हिशेब ठेवण्यासाठीही एक छोटीशी वही मेंटेन करण्याची सवय लागेल असं तिला वाटलं. ती पण क्लुप्ती तिने मुलांसमोर मांडली. ए हो आई, मी नक्की ही वही मेंटेन करणार आहे आणि माझं अक्षरही छान आहे, बाकीच्यांसारखं वेडवाकडं नाही आहे, असं म्हणून रिया रोहितला चिडवू लागली. त्यावरून दोघांची मारामारी सुरू झाली. त्यांची भांडणं सोडवताना या दोघांची एनर्जी चॅनलाइज करण्याचा विचार आनंदीच्या मनात डोकावून गेला. बचतीतून अर्थसाक्षरता तर मुलांना शिकता येईलच, शिवाय मुलांमध्ये श्रमप्रतिष्ठा वाढावी असंही तिला मनापासून वाटलं. हा विचार करत असतानाच तिला तिच्या मैत्रिणीच्या घरातला किस्सा आठवला. ती सहज गप्पा मारायला तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. तिचा मुलगा बाहेरून खेळून आला होता आणि त्याला जाम भूक लागली होती, पण तो पाणीसुद्धा हातानं घेत नव्हता, उलट आईनं हातानं भरवण्याचा हट्ट करत होता. हे सगळं बघून आनंदीच्या डोक्यात तिडीक गेली होती. लहानपणापासून मुलगा असो किंवा मुलगी, त्यांना सगळी कामं हातानं करण्याची सवय लावली तर मोठेपणी ती कोणाला त्रास देत नाहीत किंवा कोणावर विसंबून राहत नाहीत. परिणामी एक उत्तम पिढी देशासाठी तयार होऊ शकते. आनंदीनं लढवलेली कल्पना उत्तम तर होतीच, पण त्यात मुलांनी अधिक गुंतून राहावं यासाठी तिनं एक चार्ट करून घराच्या हॉलमध्ये लावला. त्यात दररोज मुलांनी केलेली बचत लिहायची
आणि पिगी बँकेमध्ये पैसे साठवायचे असं ठरलं. हे मात्र मुलांना आवडलं. अर्थात मुलांच्या चंचल स्वभावामुळे पिगी बँकेत किती पैसे साठले हे तपासून पाहण्याची त्यांना सतत उत्सुकता असायची. त्यामुळे आई बाबा ऑफिसच्या किंवा घरातल्या कसल्या कामात असले की पिगी बँकेमध्ये साठलेले पैसे काढून मोजत बसायचं हा त्यांचा नवीन उद्योग बनला. त्यातून मग चिडवाचिडवी रडारड वाढायला लागली. त्यामुळे मग पिगी बँकेत पैसे साठवायला सुरुवात करून साधारण 15 उलटल्यावर रात्रीच्या जेवणानंतर आनंदी दोन्ही मुलांना शतपावलीसाठी म्हणून बाहेर घेऊन गेली. तुमच्या शाळेत ती झाडं लावण्याची ऍक्टिव्हिटी होती ती आठवते का रे? हो आई, मी भुईमुगाच्या शेंगांचं झाड लावलंय, रियाच्या आधी रोहितनं उत्तर दिलं. आई आई, मी तर मेथी दाणे पेरले होते आणि त्या रोपाला कोवळी आणि लुसलुशीत मेथी आली होती. रिया पण काही कमी नव्हती. आपण कसे मेथी दाणे स्वच्छ केले हे सांगण्यात ती रमवून गेली. बरोबर, आता मी काय म्हणते ते नीट ऐका हं. तर तुम्ही मेथी दाणे आणि शेंगदाणे कुंडीत पेरले, मग रोपाला रोज न चुकता पाणी घातलं, त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळतोय ना हे बघितलं, हो की नाही? ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वात महत्वाचं काही असेल तर ते म्हणजे चिकाटी आणि संयम. आपण पेरलेल्या दाण्याला अंकुर फुटला, त्याचं छोटूसं रोप उगवलं, तेव्हा केवढा आनंद झाला होता तुम्हाला. रोप वाढतंय म्हटल्यावर तर तुम्ही त्याची आणखीनच काळजी घ्यायला लागलात. का दरवेळी रोप किती वाढलंय हे बघायचं म्हणून ते कुंडीतून उपटून बघत होतात तुम्ही? काही काय आई, अगं रोप मातीतून उपटलं तर ते मरणार नाही का? रोहित आईला समजावणीच्या सुरात म्हणाला. किती छान समजावून सांगितलंस रोहित तू. अरे मग तीच गोष्ट पिगी बँकेतल्या आपल्या बचतीलाही लागू होईल की नाही? ही नवीन गोष्ट असल्यानं सुरुवातीला दररोज पिगी बँकेत किती पैसे साठलेत हे बघण्याची तुम्हाला उत्सुकता वाटणं साहजिक आहे. पण रोज पिगी बँक उघडून पाहिल्यानं त्यातले पैसे थोडीच वाढणार आहेत, उलट पैसे तेवढेच आहेत असं बघून तुम्हाला विनाकारण निराश वाटू शकतं. रोपाला वेळच्या वेळी पाणी मिळतंय ना, सूर्यप्रकाश मिळतोय ना हे जसं आपण बघतो तसंच पिगी बँकेचंही आहे. त्यात आपण आपल्या पॉकेट मनीचे खाऊचे वाचवलेले पैसे नियमित टाकणं महत्वाचं आहे ना, का कोणाचे किती पैसे साठले यावरून आपापसात भांडणं महत्वाचं आहे. यावरून तुम्ही रोज एकमेकांना चिडवताय हे काही मला पटत नाहीये. आईचं बोलणं ऐकल्यावर दोघांनी माना खाली घातल्या आणि ते आईला सॉरी म्हणाले. मुद्दा मुलांच्या लक्षात आल्याचं बघताच आनंदीनंही मग विषय वाढवला नाही. शिवाय पिगी बँकेमध्ये किती पैसे साठलेत हे सतत बघण्यापेक्षा 2-3 महिन्यांनी पाहिलं तर त्यामध्ये सरप्राईज एलिमेंट राहील हे समजून सांगण्यात सुद्धा आनंदी यशस्वी झाली. मुलांनी आईनं सांगितलेले बचतीचे त्यात सातत्य राखण्याचे आणि चिकाटीचे धडे हळूहळू गिरवायला सुरुवात केली. त्यांना मिळालेले खाऊचे पैसे, वाढदिवसाला मिळालेले पैसे, पॉकेट मनीमधून उरलेले पैसे पिगी बँकेमध्ये साठवायला सुरुवात केली. त्यामुळे मुलांना बचतीची सवय लागलीच. शिवाय दिवसभरात कोणत्या गोष्टीसाठी किती पैसे लागतात याचा न कळत मुलं हिशेब करू लागली. यातून त्यांना लहान वयातच काटकसर म्हणजे काय, ती करणं का आवश्यक असतं हे कळू लागलं. याआधी सोसायटीत कोणत्याही मित्रमैत्रिणीचा वाढदिवस असला की ते आईकडे गिफ्टसाठी हट्ट करायचे, पण पिगी बँकेत पैसे साठवायला सुरुवात केल्यावर दरवेळी विकतचं गिफ्टच हवं का यावर ते पहिल्यांदाच विचार करू लागले. दुकानातून कोणतंही गिफ्ट घ्यायचं म्हटलं तरी त्यांच्यासह त्यांच्या फ्रेंड्सकडेही ते आधीपासून असण्याची शक्यताच जास्त असायची. अरे ही कार कशाला दिली, ती आहे माझ्याकडे, किंवा अशीच बार्बी माझ्या मम्मानं मला घेतलीये असं याआधी फ्रेंड्स म्हणाल्यानं गिफ्ट देण्यातली उत्सुकताही कमी होत होती. त्यामुळे मग त्यांनी रेडीमेड गिफ्ट विकत आणण्यापेक्षा क्ले, कार्डबोर्ड पेपर, क्रेयॉन्स, वॉटर कलर यांच्या मदतीनं वेगवेगळी गिफ्ट्स घरीच करायला सुरुवात केली. विकटच्या गिफ्टपेक्षा आपल्या हातानं एखादी गोष्ट तयार करण्यात केवढा आनंद असतो हे रिया रोहित दोघांनाही कळायला लागलं. शिवाय घरच्या घरी गिफ्ट तयार करताना पैशांची किती बचत होते हे देखील त्यांना जाणवलं. हे वाचवलेले पैसे लगेच पिगी बँकेत टाकायचे हे त्यांनी ठरवूनच टाकलं होतं. हा बदल नजरेत भरण्या इतका महत्वाचा होता. अमित आणि आनंदी दोघांनाही हा बदल जाणवला आणि त्यांनी सुट्टीच्या दिवशी दोन्ही मुलांना त्याची शाबासकीसुद्धा दिली. शाबासकी म्हणजे प्रत्येक वेळी मुलांना बाहेर हॉटेलिंगला घेऊन गेलं पाहिजे किंवा कॅडबरीज द्यायला हवी असं नाही.
आपुलकीच्या चार शब्दांनी मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारल्यानंही मुले सुखावतात हे अमित आनंदीलाही नव्यानं उमगलं. काहीच महिन्यात रोहितचा वाढदिवस आला. वाढदिवसाला पिगी बँकेमधले पैसे मोजायचे आणि त्यातून काहीतरी गिफ्ट घ्यायचं हे आधीच ठरलं होतं. आईनं सांगितलेलं दोन्ही मुलांना पटलं होतं, त्यामुळे गेल्या 6 महिन्यात त्यांनी पिगी बँकेत किती पैसे साठलेत हे उघडून पाहिलं नव्हतं. रोहितनं पिगी बँक उघडण्यासाठी हातात घेतली तेव्हा त्याला ती भलतीच जड लागली. रिया आणि त्याचे आईबाबा त्याच्याकडे कौतुकानं बघत होते. पिगी बँक उघडण्यापूर्वी तो व्हाईटबोर्ड आणि मार्कर घेऊनच बसला होता. सगळ्या नोटा आणि नाणी बाहेर काढल्यावर 2, 5, 10 नाणी किती आहेत, 10, 20, 50, 100 आणि क्वचित 500 असल्या तर त्या नोटा किती आहेत हे काळजीपूर्वक व्हाईटबोर्डवर नोट करायला लागला. यंदा 4th असलेल्या रोहितला आता 4 अंकी संख्येपर्यंत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा अंकगणितातल्या सगळ्या क्रिया येत होत्या. एरवी मॅथ्सचा होमवर्क करताना टाळाटाळ करणारा रोहित आता मात्र अगदी आनंदानं हे किचकट आकडेमोड करायला लागला, कारण हे त्यानं चिकाटीनं साठवलेले स्वतःचे पैसे होते. 2-2 पैशांचा सगळा हिशेब करून झाल्यावर त्या तिघांकडेही आश्चर्यानं बघत रोहित म्हणाला, आय कांट बिलीव्ह धिस मम्मा, 1,439 रुपीज साठलेत. अरे वा, खूपच पैसे साठलेत की. आता तुला पाहिजे ती गिफ्ट्स घेता येतील बघ तुला, त्याचा बाबा त्याच्या आईकडे बघत गालातल्या गालात हसत म्हणाला. हो ना, हे बघ रोहित, त्याला आधी एक रिमोटची कार घ्यायची, एक मस्त बॅट घ्यायचे, आणि काय घ्यायचंय बरं? नाही नाही, एवढं सगळं एकदम घ्यायची काय गरज आहे? मी एवढं हार्डवर्क करून हे पैसे साठवलेत. पैशांची बचतीची किंमत नव्यानं उमजलेला 9 वर्षांचा रोहित म्हणाला. पण अरे, आपले तसंच ठरलेलं ना की तू साठवलेल्या पैशातून तुला गिफ्ट घ्यायचं. एक काम करूया, मला रोज सोसायटीतल्या मित्रांशी खेळायला बॅट लागते. माझी आधीची बॅट आता मला लहान पडते, त्यामुळे आपण फक्त बॅट घेऊया. रिमोटची कार लगेच खराब होते त्यामुळे ती नको घ्यायला. आणि व्हिडिओ गेमचंही बघू नंतर केव्हा तरी. मागे विहाननं बॅट घेतलेली, त्याची प्राईस काहीतरी 500 होती. अच्छा, म्हणजे बॅट घेतल्यावरही तुझे पैसे शिल्लक राहतील, बरोबर ना? हो, हे बघ ना मम्मा. असं म्हणत लगेच तो व्हाईट बोर्डवर त्याच्याकडे किती पैसे शिल्लक राहतील त्याचं गणित करायला लागला. अरे, पण तू सगळे पैसे जरी खर्च करून टाकलेस तरी पुढच्या महिन्यापासून तुला परत पैसे साठवता येतीलच ना, त्याचा बाबा त्याची फिरकी घेत म्हणाला. पण रोहित काही म्हणायच्या आधी रियाच मध्ये पडत म्हणाली, असं कसं म्हणतो पप्पा तू? त्याची पिगी बँक पूर्ण रिकामी झाली तर रोहितलाच नाही तर मलाही वाईट वाटेल. तू नाही का दर महिन्याला काही पैसे सेव्ह करतोस, इन्व्हेस्ट करतोस का सगळी सॅलरी खर्च करतोस? मुलांचं आपल्या बोलण्याकडे आणि त्यात येणाऱ्या सेव्हिंग्स इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टींकडे किती बारीक लक्ष असतं हे बघून अमित आनंदी दोघंही चाट पडले. रोहितनं ठरवल्याप्रमाणे वाढदिवसाला स्वतःसाठी एक छान बॅट घेतली. दरवर्षी आईबाबांकडून मिळणाऱ्या भरमसाठ गिफ्टपेक्षाही हा आनंद मोठा होता, कारण यंदाचं गिफ्ट त्यानं स्वतः पैसे साठवून घेतलं होतं. आपल्या बचतीच्या पैशातून त्यानं आईबाबांना एक छानसं ग्रीटिंग तर रियाला पाण्याची बाटली घेतली. उरलेले सगळे पैसे परत पिगी बँकेत नीट ठेवून दिले. आनंदीच्या एका छोट्याशा कृतीतून रियाला आणि रोहितला पिगी बँकेची बचतीची ओळख झाली आणि पैसे सतत खर्च करण्यापेक्षा ते साठवण्याची सवय लागली. लहानपणीच मुलांना अर्थसाक्षरतेचे धडे द्यायला हवेत हा विचार बघता बघता अगदी सहजपणे कृतीत उतरला. आता आपण ऐकले अपर्णा जोग यांच्या आवाजात पिगी बँक क्रांती, लेखन मोहिनी मेढेकर, कथा संकल्पना भूषण वाणी. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेटची 2024 ची प्रस्तुती आहे.